हरि ओम। मी सुनीता विराज उत्तमसिंह पाटील, उपासना केंद्र सोनुर्ले, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर। मला आलेला अनुभव 2020 चा, आमच्या शेजारी अमृता विरा म्हणून आहेत, त्यांच्या लहान एक मुलगी आहे, लहान मुलगी आहे 1.5 वर्षाची। मग त्या कोरोनाच्या काळात मग त्या बाळाला खूप म्हणजे खूप ताप होता, ताप होताना ती अचानक रात्री 10 वाजता आली आणि म्हणाली की मावशी, बाळाला लय ताप भरल्याने ते सारखे दाखवून डॉक्टर जवळ दाखवून आणत होते, पण काय बाळाचा ताप कमी येत नव्हता, बाळाचा ताप कमी येत नव्हता। मग त्या मला म्हणाल्या की मावशी, आणि बाळाला आत्ताच न्याय पाहिजे, आणि बाळाचं काय ताप येत नाही, बाळानं डोळं पांढरं केलेत, आणि काय बरं कोण आत्ताच्या आता बाळाला दवाखान न्यायलाच पाहिजे। मग आम्ही गेलो, त्यांचा टॅम्पो आहे, टॅम्पोत बाळाला घेतलं, कपडे बिपडे सगळे घेतलं। आम्ही म्हटलं की एवढा ताप आहे म्हटल्यावर डॉक्टर काय आम्हाला घरी लगेच सोडणार नाहीत, ते ॲडमिट करून आम्हाला घेणार। म्हणून आम्ही बाळाचे सगळे कपडे, आमची राहायची सवय, असे सगळे कपडे बिपडे आम्ही घेऊन गेलो। बाळाला आम्ही दवाखान्यात नेलं, डॉक्टरने दाखवलं, डॉक्टर म्हणाले की बाळाला खूपच ताप आहे आणि तुम्ही बाळाला थंड पाण्याने धुवून आणा। मग आम्ही बाळाला 2-3 धुवून आणलं 2-3 वेळा, बाळाचा काय ताप कमी येणार। मग ते म्हणाले की आम्ही म्हटलो बाळाला ॲडमिट करून घ्या शिवट जर कमी येत नसले तर, ते म्हणले की ॲडमिट करायलाच पाहिजे, पण बाळाची अगोदर कोरोना टेस्ट करायला पाहिजे, त्याशिवाय आम्ही बाळाला ॲडमिट करून घेणार नाही। मग आम्ही घरी फोन लावला, इकडे गावाकडे फोन लावला त्यांच्या, आणि त्यांच्या घरात विचारलं की डॉक्टर असं असं म्हणतात काय करायचं। त्यांच्या घरातले सांगितले की तुम्ही बाळाला घेऊन घरला या, टेस्ट बिस्ट काय करू नको, सा जर टेस्ट केली सर तर बाळाचा एवढा ताप आला, बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार आणि बाळाचे पण हाल होणार, बाळाबरोबर तुमचं बी सगळ्याचं हाल होणार, आणि तुम्ही बाळाला घेऊन या। पण बाळाला घरला न्यायची अशी परिस्थिती नव्हती, कारण बाळ असं डोळं पांढरं करून पडत होतं, बाळाला खूप ताप होता। आणि मग आम्ही ते डॉक्टर सांगितले की काय करा तुम्ही सांगा, ते म्हणले माझं ऐका, तुम्ही कोरोना पॉझिटिव्हची टेस्ट करा, आणि जरी तुम्ही कुठं जरी गेला, कोल्हापूरला जरी गेलात तरी बाळाची टेस्ट तुम्हाला करावीच लागणार। मग मी त्या बाळाच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही काय घाबरू नको, सा बापू आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे बाळाला काहीच होणार नाही, कारण बाळाचं बापूंचं भक्त आहे। ते म्हणलं अहो कसं, मला खूप भीती वाटायला लागली, हा जर पॉझिटिव्ह आला तर काय करायचं। म्हटलं तुम्ही काय टेन्शन होता, तो आपला बापू आहे, तो सगळं काय निभवून येणार आहे। असं म्हटलं नाही, मी त्यांना म्हटलं नाही आपण बाळाची टेस्टच करायची, कारण ह्या अवस्थेत आपण बाळाला घरला नेऊ शकत नाही। मग ते काय आम्ही सांगू शकत, ते बाळाचे वडील म्हणले की ठीक आहे, आम्ही बाळाला उदी लावली, आमची उदी काय माझ्याकडं काय पाकिटात असते, मी उदी काढली बाळाला लावली, आणि माझ्या गळ्यातलं जे त्रिविक्रमाचं लॉकेट आहे ते मी बाळाच्या गळ्यात घातलं, आणि म्हटलं आता बापू सोबत आहे बाळाच्या, बाळाच्या केसाला पण धक्का लागणार नाही, तुम्ही बाळाला आत न्या। मी बाळाला तिच्या मम्मीला आत घालवलं आणि मी जिन्याच्या पायरू तिथंच बसलो, आणि बापूंचा तारक मंत्र आहे ओ मन सामर्थ्यता, हा मी जप चालूच ठेवला। बापूने सांगितलं की बापू जोपर्यंत बाळ बाहेर येत नाही, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत मी काय हा जप बंद करणार नाही। मग एक थोडा वेळ, एक अर्धा पाऊण तास गेला आणि बाळाला घेऊन तिची आई आणि बाबा बाहेर आले, ते आलो आम्ही जिन्या बसलो, तिचे पप्पा आई ते आम्ही खूपच टेन्शनमध्ये होतो की आता रिपोर्ट काय येतो नेमका काय कळणार नाही। मग तेव्हा डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितले की काय एवढं टेन्शन घेऊन असं, बाळाचा रिपोर्ट सगळा निगेटिव्ह आहेत आणि तुम्ही बिंदास्त ऍडमिट करून आम्ही बाळाला घेतो, तुम्ही बाकीचे जर गेला तरी चालेल। थँक्यू बापूराया, अंबरने बापूराया, हरिओम श्री अंबरने।